मला वाटतं छत्रपती शाहू महाराज हे आमच्या सर्वांचं आदर्श आहेत. ते मला नाही वाटत की निवडणुकीला ते उभे राहतील. आणि यापूर्वी सुद्धा त्यांची इच्छा होती, त्यांनी बोलून दाखवलं की आता माझी काही इच्छा राहिलेली नाही, त्यावेळेला होती. अजित पवार यांचे सख्खे पुत्र युजेंद्र पवार बारामतीमध्ये शरद पवार गटातून मैदानात उतरण्याची शक्यता आहे, म्हणजे पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. कसं पाहता थेट घरातूनच अजित पवार यांना आव्हान दिलं जातं? ठीक आहे, परवा दादा म्हणाले की मी आता एकटा पडलेलो आहे, बारामतीची जनतेने मला सहकार्य करावं. मात्र निर्णय कुठेतरी चुकलेला वाटतो का अजित पवारांचा, कारण थेट घरातूनच आव्हान दिलं जातं? आता तुम्ही निर्णय चुकला का योग्य तुम्ही बघितले, सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला, निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला, त्यानंतर आपल्या अध्यक्षांनी काय निर्णय दिला. राजकीय दृष्ट्या निर्णय योग्य आहे. आता घरात आणि कौटुंबिक थोडस त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतो, हे खरं आहे. शरद पवार यांची आज वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा आहे, पवार थेट आता मैदानात उतरत आहेत, कसं पाहत आहे? आता बघा, आता दोन विचार आमचे वेगवेगळे झालेले आहेत. ते कुठे जाणार अजित पवार, कुठे जाणार, हे आता पुन्हा सुरू. आता एकदा आम्ही विचारधारा ही स्वीकारलेली आहे. ठीक आहे ना, तो त्यांचा कयास आहे. आपण आता इतके वयाने ते नेते आहेत, मोठे आहेत, आता आपण काय त्यात बोलू शकत नाही ना, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, लोक ठरवतील ना. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.